नमस्कार ओम सायरा, मी सह्याद्री क्रांतिनाना मळेगावकर आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही मागे इंस्ट्रूमेंट पाहून वळखलंच असेल. मी आली आहे लॉजिक स्टुडिओमध्ये आणि मार्केटमध्ये आता खूप व्हायरल गाणे आलेले आहेत, पण सगळ्यात हिट जे गाणं झालेलं आहे ते आहे ओ शेट, कारण की ते सगळं व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटस ठेवतात, रील्सवर ते गाणं व्हायरल झालं आणि फेसबुकवर तर सगळ्या व्हिडिओवर ते गाणं असतं. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. अहो जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शेट, तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेट, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. प्रमाणे आपण ऐकल्यावर छान वाटलं आपल्याला. पण हे जे लोकांना आता गाणं दिसतं, पण हे जे तुमच्या गाण्या मागचं स्ट्रगल आहे, तुमची जी लाईफ म्हणजे लाईफ स्ट्रगल आहे, तो जरा आम्हाला ऐकायला खूप आवडेल. या गाण्याच्या मागं अजून कलाकार आहेत जे की लेखक आहे, तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की गाणं वगैरे म्हणजे कसं सुचलं त्यांना, त्यांचं इंट्रोडक्शन. दीदी, तुला हे गाणं म्हणजे लिहायचं कसं सुचलं? बघ ना, इन्स्टाला किंवा फेसबुकला तू पण बघत असशील की ओ शेट कसं आहे ना शेट, ऍक्च्युली कसं आहे ना शेट, बरं का शेट, असे शब्द उच्चार होत असतात नाही का. हे गाणं आम्ही दोघांनी लिहिलं, दोघांनी कंपोज केलं आणि उमेश दादाने ते आम्हाला गाऊन दिलं. आता आपण जिने लिहिलंय म्हणजे या दीदीने लिहिलंय ते गाणं, आता आपण हिच्याकडूनच ते ऐकूया गाणं. तर प्लीज स्टार्ट. ट्रेंडिंग अपलोड झाले या, उमेशन गाणं गायले या, संध्या प्रनिकित नावात पावर है, मार्केटला गाणं हेच वाजणार है. ओ शेट, तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेट, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. आहो शेट, तुम्ही नादच केलाय ग्रेट. आहो शेट, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. हे गाणं ऐकून तर मला वाटतंय की दीदी जे आपल्यासाठी गाणं आणणार आहे ना ते खूप भारी होणार, कारण की हे गाणं एवढं छान म्हणते तर आपलं गाणं किती छान होणार ती, असं ऐकून मला खूप छान वाटलं. तिच्या म्हणजे तिच्या आवाजातून खूप छान म्हटली ती.